पुरामुळे सांगली जिल्ह्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. धरणांमधील विसर्गामुळे कृष्णा वारणेच्या नदी पातळीत वाढ झाली आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. सांगली जिल्ह्यातील 57 रस्ते पाण्याखाली गेलेत. संभाव्य धोका टाळण्यासाठी एसटी प्रशासनानं हा महत्वाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता सांगलीतील एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. धरणांमधील विसर्गामुळे कृष्णा वारणेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. सांगलीतील 57 रस्ते पाण्याखाली गेलेत. सांगली जिल्ह्यातील 57 रस्ते हे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय. संभाव्य धोका टाळण्यासाठीच एसटी प्रशासनानं हा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय. सांगली जिल्ह्यात आणि पाणलोट क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या संततधार पावसानं तसंच धरणांमधनं करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा तसंच वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये. त्यामुळे जिल्ह्यातील बऱ्याचशा मार्गावर पाणी साचलंय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळानं एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या कृष्णा नदीवरील पुलावर पाणी आलंय. त्यामुळे मिरजेचा कोल्हापूर जिल्ह्याशी संपर्क तुटलाय. मिरज अर्जुनवाड मार्गावर हा पूल, या पुलावर पुराचं पाणी आल्यानं मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. मिरजेचा कोल्हापूरशी असलेला संपर्क तुटलाय. त्यामुळे पूरपरिस्थिती किती भयंकर आहे हे या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला अंदाज येऊ शकतो. ह्या पुराचं पाणी पुलावर आलंय. त्यामुळे मिरजेचा कोल्हापूर जिल्ह्याशी असलेला संपर्क आता तुटलाय. वाळवा तालुक्यातील वाटेगाव आणि रेठरे गावातील पुराची मन हेलावून टाकणारी दृश्य समोर आली आहेत. वाटेगाव इथं जीव धोक्यात घालून मुलांनी आपली जनावरं पाण्यातनं बाहेर काढली. रेठरे धरण गावात तिलगंगा ओढ्याला पूर आलाय. बंधारा फुटून शेतीचं नुकसान झालंय. पाण्याचा प्रवाह इतका जास्त आहे की त्यामुळे वाहून जाणाऱ्या गवताच्या गंजीनं शेड जमीनदोस्त केलं. शिराळा तालुक्यातील कापरी गावातील पूल मुसळधार पावसानं खचलाय. त्यामुळे वाहतूक देखील बंद झाली आहे. शेतीचं अतोनात नुकसान झालंय. वाहतुकीला फटका बसलाय. वाहतूक ठप्प झाली आहे. वाटेगाव रेठरे या परिसरात ही परिस्थिती ओढावली आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात पुराचं मोठं पाणी शिरलंय. त्यामुळे मोठं नुकसान झालंय. शेतीचंही मोठं नुकसान झालंय. गावांमध्ये वारण्याचं पाणी शिरलंय. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. सागाव मधील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. सांगली जिल्ह्यातल्या कोयनेतून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय आणि अलमट्टी धरणामधून विसर्ग जास्त सुरू आहे. मात्र तरी देखील सांगली शहरात अजूनही पूरस्थिती कायम आहे. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 50 फूट असून अनेक उपनगरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. पत्रकार नगर स्टँड परिसर या भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे